नमस्कार मित्रांनो पी व्ही के स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा पी एस आयची तयारी करताय करता तलाटी भरती तयारी करताय एम पी एस सी यू पी एस सी आरोग्य भरती किंवा पोस्टमन भरती आपण तयारी करत असाल मित्रांनो ठीक आहे त्याचप्रकारे वन विभागची आपण तयारी करत आहे तर प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये गणित ठीक आहे गणित हा विषय विचारला जातो ठीक आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये हे आपण आज जे गणित घेणार आहे हे गणित अतिशय सोपं आहे आणि ते काही विद्यार्थ्यांना अवघड वाटतं तर अशा पद्धतीचं गणित प्रत्येक वेळी भरतीला येतं आणि याच्यामध्ये तुम्हाला दिला जातो मित्रांनो एक मार्क ठीक आहे तर ज्यांना हे माहिती आहे त्यांना एक मार्क कुठेही त्यांचा जात नाही ठीक आहे आपल्याला कसं दिलं बघा एक अशी रेष आखली आहे तिथे आपल्याला बारा दिलेत अधिक परत अजून एक रेष आखली आहे बारा अधिक बारा डॉट 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 ह्याचं उत्तर काय तर तुम्हाला पर्याय दिले तीन चार सहा दोन ठीक आहे तर आपण तुम्हाला शॉर्ट ट्रिक ठीक आहे एस एच ओ आर टी शॉर्ट ट्रिकमधून आपण तुम्हाला उत्तर सांगणार आहोत उत्तरा उत्तर फक्त आणि फक्त दोन सेकंदात उत्तर निघेल पण तुमची तेवढी तयारी असेल तर ठीक आहे मित्रांनो चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरू करूया मित्रांनो ठीक आहे चला तर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल दाबा रोज असे व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मित्रांनो बघा तुम्हाला उत्तर कशा पद्धतीने काढायचं आहे तत्पूर्वी मित्रांनो आपले ऑनलाईन बॅच सुरू झालेले आहे त्याच्यामध्ये रोज तुम्हाला एक ऑनलाईन पेपर मिळेल आणि तो पेपर असेल मित्रांनो तीस मार्काचा पेपर असेल आणि त्याच्यामध्ये बावीस मार्काला पासिंग असेल असे महिन्यामध्ये तुम्हाला तीस पेपर मिळतील तीस पेपर म्हणजेच नऊशे आय एम पी प्रश्न असतील ठीक आहे आणि दररोज झालेल्या ऑनलाईन पेपरची पी डी एफ देखील तुम्हाला मिळेल म्हणजे तो तुम्ही सकाळी पेपर ऑनलाईन सोडवाल त्याची रात्री तुम्हाला पी डी एफ मिळेल आणि महिनाभरात नऊशे आय एम पी प्रश्न पी डी एफ मिळेल दोन हजार एकपासून पासून दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत झालेल्या सर्व पोलीस भरतीमधील जे महत्त्वाचे प्रश्न त्यावरती टेस्ट आधारित असेल वर तुम्हाला नंबर दिसतोय नऊ शून्य सात सहा शून्य एक दोन एक पाच चार या नंबरला तीस रुपये फोन पे किंवा गुगल पेद्वारे पेमेंट करायचे त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्यानंतर आपले ऑनलाईन टेस्ट सुरू होईल बघा तुम्हाला एक एक पर्याय घेऊन तुम्हाला उत्तर काढायचं आहे ठीक आहे पर्याय घेऊन उत्तर काढायचं आहे पटकन निघेल ठीक आहे आता याच्यामध्ये बघा आपण थेट उत्तराकडे जाव्या उत्तर काय मित्रांनो उत्तर आहे चार तर आपल्याला माहिती नाही आहे की उत्तर काय आहे चला आपण एक एक पर्याय घेऊन उत्तर काढलं तर आपल्याला समजेल की उत्तर नेमकं काय आहे पण आता वेळ जाईल म्हणून आपण थेट चार ह्या पर्यायाकडे जाव्या ह्याच्यामध्ये काय दिलं आहे बारा ह्याच्यामध्ये काय दिलं आहे बारा ह्याच्यामध्ये काय दिलं आहे बारा तर बारामध्ये या खालीलपैकी अशी कोणती संख्या ॲड करावी की ज्याचं वर्गमूळ निघेल तर आपण ह्याच्यामध्ये चार मिळवले ठीक आहे बारामध्ये आपण मिळवले मित्रांनो चार ठीक आहे ह्या बारामध्ये आप आपण चार मिळवले ठीक आहे ह्याच्यामध्ये आपण जर चार मिळवले तर इथे ते किती होतात सोळा ठीक आहे चला मग आपलं गणित कसं येणार हा एक आपला कंस दिला होता ह्याच्यामध्ये बारा दिलेत प्लस हा एक कंस दिला आहे ह्याच्यामध्ये बारा दिलेत प्लस ठीक आहे आणि आपण या बारामध्ये चार मिसळले होते ठीक आहे ह्या पर्यायातला आपण चार घेतला आणि या बारामध्ये आपण चार मिसळले बारा आणि चार किती झाले सोळा ठीक आहे आणि सोळाचा वर्गमूळ काय येतं चार ठीक आहे चला आतापर्यंत चार लिहूया खाली बघा खाली देखील आपण एक अंस केला बारा लिहिलं प्लस केलं बारा आणि चार किती सोळा त्याचं वर्गमूळ किती चार ठीक आहे चार लिहिलं परत आपण एक लाईन आखली बारा आणि चार किती सोळा त्याचं वर्गमूळ किती आलं चार ठीक आहे बघा पर्याय क्रमांक चार ह्याचं उत्तर आलं हे ठीक आहे जर आपण तीन मिसळले असते ह्या बारामध्ये जर आपण तीन मिसळले असते बारा आणि तीन किती होतात पंधरा त्याचा वर्ग म्हणून लिखतं का नाही निघत म्हणून हा पर्याय कट ह्याच्यामध्ये बारामध्ये आपण सहा मिसळले असते तर बारा आणि सहा किती झाले असते मित्रांनो बारा आणि सहा झाले झाले असते अठरा पण त्याचं वर्ग म्हणून लिखतं का साई छत्तीस साई चार चौक सोळा तीन त्रिक नऊ नाही निघत म्हणून हा पण पर्याय कट ह्याच्यामध्ये बारामध्ये आपण जर दोन मिसळले असते तर बारा दोन किती झाले असते चौदा चौदाचं वर्गमूळ निघतं का नाही निघत म्हणून हा पण पर्याय कट म्हणून आपण चार घेतले हे चार या बारामध्ये मिसळले मग बारा, बारा चार किती झाले सोळा सोळाचं वर्गमूळ किती आलं चार म्हणून आपण हे बारा आहे तसे इथे लिहिले हे बारा आहे तसे इथे लिहिले आणि हे प्लस आहे तसं इथे केलं आणि या बारामध्ये चार मिसळले होते बारा चार सोळा सोळाचा वर्गमूळ किती आला चार ठीक आहे मी ह्या दोघांचं आपण बेरीज करून त्याचं वर्गमूळ काढलं चार मी ह्या दोघांची बेरीज करून त्याचं वर्गमूळ काढलं सोळा आणि त्याचं वर्गमूळ काढलं चार म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे तुम्हाला ट्रिक कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तत्पूर्वी मी